लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील, संस्थेचे संचालक सलीम तांबोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान उपस्थित होत्या. या प्रदर्शनामध्ये चित्रकला, कार्यानुभव, मातीकाम आदी हस्तकलांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. सुमारे 1200 कलाकृती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील लोकांनी हजेरी लावली. यामध्ये विशेष बाब म्हणजे कला शिक्षक संदीप लोखंडे यांनी स्वतः काढलेले सुमारे 400 पेंटिंग्स प्रेक्षकांचे मनमोहून टाकणारे होते. ही त्यांची कला पाहून संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांनी कला शिक्षकाला शाबासकी देऊन त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचे सहकार्य लाभल्याने श्री संदीप लोखंडे यांनी यावेळी सांगितले.